उत्तर प्रदेशातील पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत अतिक अहमदचा मुलगा असद अहमद याचा मृत्यू झाला तो तेवीस वर्षांचा होता अनेक दिवस तो फरार असण्याच्या चर्चा होत्या अखेर पोलिसांच्या झालेल्या चकमकीत असद अहमद आणि शूटर गुलाम यांचा मृत्यू झाला उमेश हत्याकांड प्रकरणात दोघांचा तपास सुरू होता त्यांच्यावर पाच लाखांचं बक्षीस देखील ठेवण्यात आलं होतं मात्र हा प्रश्न पडतो की उमेश हत्याकांड प्रकरण नेमकं काय तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यापूर्वी तुम्ही सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करून घ्या आणि व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय सकाळ डिजिटल ही सगळी स्टोरी सुरुवातीपासून जाणून घेऊया खर तर या हत्याकांडाविषयी समजून घेण्यासाठी आपल्याला दोन हजार पाच ला झालेलं हत्याकांड समजून घ्यावं लागेल पंचवीस जानेवारी दोन हजार पाच रोजी प्रजासत्ताक दिनाचा एक दिवस आधी एक हत्याकांड घडलं बसपाचे तत्कालीन नवनिर्वाचित आमदार राजू पाल यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती त्यानंतर राजूपाल यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाला रुग्णालयात त्यांच्या शरीरातून सुमारे दीड डझन गोळ्या काढण्यात आल्या होत्या या हत्येचा मुख्य आरोपी अतिक अहमद हा होता राजकारणाच्या सुडातून ही हत्या करण्यात आली होती हा झाला भाग एक आता या स्टोरीची दुसरी बाजू जाणून घेऊया हत्या करणारा आरोपी अतिक अहमद याच्या विरोधात बोलणारा एक व्यक्ती त्यावेळी होता तो होता उमेश पाल कारण उमेश हा राजू पाल यांच्या झालेल्या हत्येचा प्रमुख आणि एकमेव साक्षीदार होता त्यानंतर उमेश पाल याचं अपहरण केलं गेलं या अपहरणाप्रकरणी उमेश पाल यांनी एफ आय आर दाखल केला होता हा एफ आय आर अतिक अहमद यांच्या विरोधात होता राजू पाल हत्याकांड प्रकरण आणि हे अपरम प्रकरण कोर्टात सुरू होत मात्र अखेर चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी एक प्रसंग घडला आणि एक नवीन हत्याकांड घडलं उमेश गाडीतून खाली उतरताच हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला या दरम्यान गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला शिवाय उमेश पाल यांच्या घराबाहेर बॉम्ब देखील ठेवण्यात आला होता नराधमांनी केवळ चव्वेचाळीस सेकंदात हे हत्याकांड घडवून आणलं या हत्याकांडात अतिकचा मुलगा असद सामील होता पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये असद स्पष्ट दिसत होता करण्यात आलेल्या हत्याकांडात अतिक याचा मुलगा असद याचा हात होता असं पोलिसांनी स्पष्ट केलं आणि त्यामुळेच असदला वॉन्टेड म्हणून घोषित केलं आणि त्याच्यावर पाच लाखाचं बक्षीस देखील जाहीर केलं उत्तर प्रदेश पोलीस बराच वेळ असदच्या मागावर होते उत्तर प्रदेश एस टी एफच्या बारा जणांच्या पथकाने ही कारवाई करत दोघांना ठार केलंय यापूर्वी असदला जिवंत पकडण्याचा प्रयत्न झाला होता त्याला शरण येण्यासही सांगण्यात आलं होतं मात्र त्यानं ऐकलं नाही आणि तो या चकमकीत ठार झाला या चकमकीत असदचा सहकारी गुलामही मारला गेला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे या चकमकीत दोघांकडून पोलिसांनी परदेशी बनावटीची हत्यारही जप्त केल्यात दरम्यान आमची ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका